दारामध्ये ढवळ्या पावळ्यांची बैलजोडी असणारा शेतकरी हा काळाच्या ओघामध्ये नव्या तंत्रज्ञानाची कास धरून ट्रॅक्टरचा वापर करू लागलाय मात्र ट्रॅक्टर सर्वांनाच परवडेल असं नाहीये त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असे बुलेट ट्रॅक्टर सध्या आले लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं दिसायला लहान वजनाने हलका शिवाय किमतीमध्ये कमी अशा तीन चाकी ट्रॅक्टरची निर्मिती करून एक नवा आविष्कार घडवला आहे दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत व्हावी ही आशा मनी बाळगून मकबूल शेख या युवकानं प्रचंड जिद्द आणि परिश्रमाच्या बळावरती शेतकऱ्याला उपयोगी पडेल असे बुलेट ट्रॅक्टर तयार केले आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मुरब्बी हे मकबूल शेख यांचं मूळगाव त्यांचे बंधू भाई लातूर येथे गॅरेजवर ट्रॅक्टर मेकॅनिक म्हणून काम करतात घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे लहान वयातच मकबूल बंधूसोबत गॅरेजवर जात होते मनसूरबाईंचं काम पाहू निलंगा तालुक्यातील ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांनी वीस वर्षांपूर्वी मनसूरबाईंना निलंगा येथे छोटे गॅरेज टाकून दिलं होतं तालुक्यामध्ये कोठेही ट्रॅक्टरचं काम निघालं की मकबूल त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना चांगल्याच आहेत सततच्या नापिकीमुळे लहान शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणं परवडत नाही आणि फवारणी देखील करण्यास जमत नाही त्यासाठी मजुरांचीच गरज लागते या सर्व गोष्टींचा विचार करून आपणच बैलजोडीच्या खर्चामध्ये बसेल आणि शेतातील सर्व कामे कमी खर्चात होतील असे ट्रॅक्टर बनवावे असा विचार मकबूल शेख यांच्या मनामध्ये आला बुलेट आणि इतर तीन वाहनांचे वेगवेगळे पार्ट वापरून अगदी कमी वजनाचे ट्रॅक्टर त्यांनी बनवले आणि त्याचं बुलेट ट्रॅक्टर असं नामकरणही केलंय हे ट्रॅक्टर अगदी कमी तेलावर नांगर पाळी फवारणी कोळपणी उसातील कामे करतं हे पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकामधनं शेतकरी येत आहेत मकपूल यांनी जिद्दीने ही गोष्ट साध्य केली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आसिफ पटेल सी चोवीस तास लातूर